बऱ्याच ठिकाणी बिघाड झालेले यावर कोणतंही त्यांचं नियंत्रण नसल्यामुळे परभणी जिल्ह्यात हा सतत प्रश्न तयार व्हायला आहे की पर्जन्याचे आणि पावसाच्या खंडाच्या आकडे बरोबर जात नाहीत, त्यामुळं येथील शेतकरी त्यांच्या नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहत आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी म्हणून आमची मागणी आहे की स्कायमेट कंपनीला परभणी जिल्ह्यातून हद्दपार करावं आणि त्या ठिकाणी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे यंत्र बसवावे. भारतीय जनता पार्टीचा.